नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी ऑनलाइन चला अभ्यास करूया चैनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण अंकगणिती क्रमातील स्वाध्याय 1.1 मधील गणित पाहिले होती। जर तुम्ही ती पाहिला नसाल तर वरील आय बटन दाबून ती पाहू शकता। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण त्याच्या पुढील स्वाध्याय म्हणजे स्वाध्याय 1.2 मधील काही गणित बघणार आहोत। तर स्वाध्याय 1.2 मध्ये पहिल्या एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर उदाहरण मी या ठिकाणी घेतलेली नाहीत। चार नंबर आणि पाच नंबर उदाहरण शिकवल्यानंतर तुम्हाला ती उदाहरणं सहज सोडवता येतील। म्हणून आपण पहिल्यांदा चार नंबर उदाहरण त्या स्वाध्यायामधलं पाहूया। चौथं उदाहरण असं आहे, 3, 8, 13, 11 या डॅश डॅश या ईपीचे 78 हे कितवे पद आहे। या उदाहरणाचा अर्थ असा की ह्या एपी मध्ये अंकगणिती क्रमामध्ये पुढे कुठेतरी 78 हे पद आहे, म्हणजे 78 कितवं पद आहे हे आपल्याला काढलं पाहिजे। म्हणजे याची उकल बघा, याच्यामध्ये पहिल्यांदा दिलेलं काय आहे ते लिहूया। आपण इथं दिलेलं आहे पहिले पद ए बरोबर 3, या क्रमातील सामान्य फरक डी 8 - 3 = 5। त्याशिवाय ह्या क्रमामध्ये पुढे 78 हे पद आहे, त्यामुळे हे शेवटचे पद म्हणूया आपण। म्हणून ती किंमत एन ची घेऊया, एन बरोबर 78। तर या उदाहरणामध्ये आपल्याला एन ची किंमत काढायची आहे। मग आता सूत्र इथं या ठिकाणी सूत्र वापरायचं आहे। सूत्र अंकगणिती क्रमाचे एन वे पद गणने सूत्र, एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 * डी या सूत्राचा उपयोग करून आपल्याला एन ची किंमत काढता येते। आपण जर याच्यामध्ये या सूत्रामध्ये किमती घातल्या तर एन ची किंमत किती आहे, 78, त्यामुळे इथं 78 येणार। बरोबर ए ची किंमत 3 अधिक एन ची किंमत माहित नाही आपल्याला, एन आहे तसं संदर्भात एन वजा 1 * डी ची किंमत 5, त्यामुळे 5। इथं 3 पक्षांतर करूया पुढील पायरीमध्ये। 78 3 पक्षांतर केल्यानंतर या बाजूला वजा 3 होणार, बरोबर या बाजूला शिल्लक राहणार एन वजा 1 * 5। इथं 78 मधनं 3 वजा केलं तर शिल्लक राहतात 75 बरोबर एन वजा 1 * 5। इथं 5 तिरकस गुणाकार करूया, 5 या ठिकाणी नको आहे, दोन्ही बाजूला 5 न भागूया, म्हणजेच 5 तिरकस गुणाकार करूया, 75 / 5 बरोबर या बाजूला शिल्लक राहणार एन वजा 1। इथं 5 * 1 = 5, 5 * 1 = 5, 6 * 7 = 2 उरले, 25 झाले, 5 * 5 = 25, म्हणजे 15 * एन वजा 1। आपण या ठिकाणी एन ची किंमत काढायची आहे, वजा 1 चं पक्षांतर केलं तर 15 + 1 = n होणार, किंवा n बरोबर 15 + 1 = 16। त्यामुळे 78 हे या क्रमाचे 16 पद आहे, ह्या क्रमात 78 हे 16 पद आहे, म्हणून 78 हे 16 पद आहे। आता दुसरं उदाहरण पाहूया। दुसरं उदाहरण असं आहे, 11 8 5 2 - ह्या एपी मध्ये -150 हे पद आहे का। -150 हे पद या क्रमामध्ये आहे का हे तपासण्यासाठी चार नंबर गणिताप्रमाणेच याच्यामध्ये सुद्धा -150 हे पद आहे असे समजूया। आता पदांची संख्या जी आहे अंकगणिती क्रमामध्ये, पदांची संख्या ही नैसर्गिक संख्याच असते, म्हणजे ही पूर्णांक किंमत असते, एन ची किंमत ही पूर्णांक असते। इथे जर आपल्याला एन ची किंमत पूर्णांक मिळाली तर -150 हे या क्रमामध्ये आहे असा अर्थ होतो। बघा सोडूया, याच्यामध्ये पहिलं पद ए दिलेलं आहे 11, सामान्य फरक डी 8 - 11 = -3। तर एन शेवटचे पद -150, आपल्याला इथं एन ची किंमत काढली पाहिजे, एन हे पूर्णांक आलं पाहिजे, एन ची किंमत ती पण कशी मिळायला पाहिजे, पूर्णांक मिळायला पाहिजे, धन पूर्णांक, सॉरी धन पूर्णांक मिळायला पाहिजे। मग बघा सूत्र, एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 * डी। इथं आपण एन ची किंमत वजा 150 घेतली तर वजा 150 बरोबर 11
अधिक एन वजा एक गुणले डी ची किंमत वजा तीन। इथं अकराचं पक्षांतर केलं तर वजा एकशे पन्नास वजा अकरा बरोबर एन वजा एक गुणले वजा तीन, तर वजा एकशे पन्नास आणि वजा अकरा यांची बेरीज होणार वजा एकशे एकसष्ट बरोबर एन वजा एक गुणले वजा तीन। इथं वजा तीन आणि कंसांचा गुणाकार असल्यामुळे वजा तीनचा तिरकस गुणाकार होणार वजा एकशे एकसष्ट भागिले वजा तीन होणार बरोबर एन वजा एक। इथं भाग दिला तर तीन एके तीन तीन पाची पंधरा एक उरला अकरा झाले तीन त्रिक नऊ अकरा मधन नऊ गेले दोन राहिले भाग जात नाही दशांश शून्य उतरून घेतल्या शून्य वीस झाले तीन संघ अठरा या पद्धतीने येणार तर वजा आणि वजा कॅन्सल झालं तर शिल्लक किती राहणार इथं त्रेपन्न पूर्णांक सिक्स सहा सहा डॅश डॅश बरोबर एन वजा एक। आता इथं एन ची किंमत काढायची असेल तर एकचं पक्षांतर होणार आपण एकचं पक्षांतर केलं तर त्रेपन्न पूर्णांक सहा डॅश डॅश अधिक एक बरोबर एन म्हणजेच एन बरोबर चोपन्न पूर्णांक सहा डॅश डॅश डॅश। इथं चोपन्न पूर्णांक सहा 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 हा आवर्ती दशांश पूर्णांक आहे त्यामुळे ही धन पूर्णांक संख्या नाही म्हणजे एन ची किंमत आपल्याला नैसर्गिक संख्या मिळाली नाही नैसर्गिक संख्या नाही संख्या नाही त्यामुळे वजा एकशे पन्नास हे त्या क्रमातील पद नाही वजा एकशे पन्नास हे या क्रमामध्ये पद नाही। आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा। अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमचा स्टडी ऑनलाईन चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बाजूचे बेल बटन दाबा। धन्यवाद।